नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रायमर स्कूल जे आपण चालू केलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी शंका होत्या, प्रगती म्हणून आहे त्याला शंका होती, परत माळावरची पाटील त्याला शंका होती, बाकीच्या मुलांना सगळ्यांना असतील शंका, म्हणजे त्यांनी विचारले याचा अर्थ त्यांना शंका आहे, तुम्ही पण विचारा शंका, म्हणजे आपण त्या शंकेचं निरसन क्रायमावर केलं जाईल. त्यानंतर बघा आपला 1.3 मधला जो होमवर्क दिला होता, क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, सेमी वाले साठी आहे. काय दिले क्वेश्चन बघा, काय दिले 3x-4=10, 4x+3y=5 आहे. आपल्याला काय करायचं आहे, पर्यंत स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का पर्यंत बघायचं. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे म्हणजे काय काय असते, स्टँडर्ड फॉर्म ax+by=c हे काय झालं तुझं स्टँडर्ड फॉर्म. आता बघा कॉन्स्टंट टर्म तिकडे आहे म्हणजे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आता हे इक्वेशन काय पहिलं आहे कोणी तरी काय करणार, a1 b1 c1. आता हे दुसरं इक्वेशन आहे म्हणजे काय करायला लागतं, a2x+b2y=c2 का दिले असं. पहिलं इक्वेशन आहे, दुसरं इक्वेशन आहे, पहिल्याला म्हणतात 1, दुसऱ्याला म्हणतात 2. आता काय करणार आहे, लिहिणार कंपेरिंग, पुन्हा करणार कंपेरिंग की याच्या बरोबर, म्हणजे a1 काय आला 3, b1=-4 त्यानंतर c1 बरोबर किती आला तो 10 आला. आता इथं कंपेरिंग विथ, कंपेरिंग विथ a2 किती आला 4, b2 आला 3 आणि c2 आला 5 बरोबर का. कंपेरिंग केले, कंपेरिंग केल्यानंतर आपल्याला काय लागतंय, कंपेरिंग केले याच्यावर याच्यावर c1 a1 b1 सगळं काढले, पर्यंत काय आता डी काढा लागतं आपल्याला. डीचं प्रत्येक वेळी सूत्र लिहिलं तरी चालतंय, जर डायरेक्ट करणार असेल तरी आपण सोडू शकतोय, तरी पण आपल्याला कळत नाही ना की नाही. त्यांच्यासाठी a1 a2 b1 b2 हे तिथं सूत्र आहे, याच्यापासून किती टाका, a1 किती आहे बघा 3, a2 किती आहे 4, b1-4 b2 3 बरोबर का, किती लागलेल्या बघा. आता काय करणार मी इथं तर गुणाकार करायचा असतोय, म्हणजे काय येणार 3×3 आणि परत इकडं -4 बघा, हा -4 पहिला तर हा घेतला आहे, दोघांच्यामध्ये काय वजा असतंय, हे जे आहे ते -4 हे -4 काय होतोय प्लस 16 3×3 9 किती आला आन्सर ते 25, म्हणजे डी किती आला 25 बरोबर का, हा डी आला एवढं कळतोय. आता आपल्याला परत काय लागतोय डीएस, डीएस सूत्र काय पहिल्यांदा काय सांगितलं मी शेवटचं घ्यायचं, म्हणजे काय बघा तर मला डीएक्स काढायचा, म्हणजे हा काढायचा एक्स, म्हणजे हा घ्यायचा नाही एक्स घ्यायचा नाही, फक्त पहिल्यांदा काय घ्यायचं c1 आता c2 घ्यायचं, म्हणजे काय ना c1 c2 आलं काय b1 b2 बरोबर. काय किती लागला काय सांगा, c1 किती आहे 10 5 परत b1 किती आहे -4 3 आता काय येणार आहे, तिथं गुणाकार 10 × 3 -5 × 4 या दोघांचा फल 23 5×20 9×3 30 किती आलं उत्तर 50. हे काय आलं तुमचं, हा आला dx. आता मला परत काय काढायचं आहे, dy dy बरोबर सूत्र काय, आता वाय घेतोय म्हणजे वाय आता घ्यायचा नाही बघा, हा वाय घ्यायचा नसतोय. पहिला काय नंबर a1 a2 c1 c2 हा वाय सोडायचा, म्हणजे हातातली घ्यायचं असतं, म्हणजे काय येणार का 15 a2 3 4 c1 c2 इथे 10 5 इथे आला 5 × 15 9×40 -40 वजाबाकी काय -25 हे काय आलंय dy, dy किती आला 25 का,
एक मोठ्या संख्येला चिन्ह आहे किती वजा सध्यामध्ये वजा 25 झालं मोठ्या संख्येला चिन्ह दिले आता मला काय करायचं आहे x ची किंमत काढायची सूत्र काय dx / d dx किती आला आहे 50 इथं 50 टाकायचं आहे परत d d किती आला आहे 25 भागा लावायचा 25 25 25 ने 50 x ची किंमत किती आली 2 त्यानंतर y काढायचं आहे dy / d dy किती आहे वजा 25 / 25 तर किती आलं वजा 1 परत खाली आपण कसं लिहितो सोल्यूशन 2 वजा 1 बरोबर का त्या पद्धतीने ते सोडवायचे आहे त्या पद्धतीने तर आपण काय म्हणतो क्रॅमर्स रूल 1.3367 गणित आहे काय त्याला काय केलं की पहिलं घेतलंय दुसरं घेतलंय जे सावे आहे ते घेतले बरोबर दुसरा आहे सावा आहे बाकीचे म्हणजे राहिले किती आता 3 4 5 हे तुमच्यासाठी काय होमवर्क आहे कळतंय परत बघा आता दोन नंबर झाले दोन नंबर झाले काय बघा बघा पहिल्यांदा काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का पहिल्यांदा बघायचं स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय जी कॉन्स्टंट टर्म आहे ती बरोबर चिन्ह तिकडे आहे का बघा हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही आहे का हे बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी इथे मायनस 4 आहे ते तिकडे जाते तर झालं काय 4x + 3y 4x + 3y हे बरोबर हे मायनस 4 आहे तिकडे लिहिणार प्लस फळक आहे ना म्हणजे स्टँडर्ड फॉर्म बघा मायनस 4 आहे प्लस चे बरोबर चिन्हाचं ते इकडे जायला पाहिजे तर त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म बोलतो इकडे आहे का बघा इथं बघा इथं काय 6x तो आहे तसा x कारण की पहिला जो असतो x लागतो आता इकडे सगळं हे वजा जे 5 आहे इकडे घ्या इथं काय येणार मग प्लस 5y 8i तसं बरोबर का बघा हे 8 मी सजवले हे वजा 5 जे आहे ते फक्त इकडे लिहिले वजा 5 काय म्हणते प्लस 5 हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं आता राहिलेलं पुढची मेन लिहिण्यासाठी करायचं आपल्याला काय करणार कंपेअरिंग विथ तर पहिले इक्वेशन आहे मग कसे लिहिणार a1x + b2 b1y बरोबर c1 a1 बरोबर किती आला 4 b1 बरोबर 3 c1 बरोबर 4 आता इथं काय येणार कंपेअरिंग विथ मग करणार a2x + b2y बरोबर c2 a2 बरोबर 6 b2 बरोबर 5 c2 बरोबर 8 कळतंय या पद्धतीने आपल्याला किमती द्यायच्या आहेत किमती लिहिल्यानंतर परत आता इथं त्याप्रमाणे आता डायरेक्ट इथं पण चालतंय सूत्र नाही लिहिलं तरी पण चालतंय सूत्र फक्त आपल्याला ते लक्षात राहिलं तरी पुष्कळ आहे कळलं आता काय सांगा डी डी तर काय लिहिलं ना इथं सूत्र आहे त्याप्रमाणे बघून इथं पण चालतंय बरोबर a1 म्हणजे काय समजा 4 a2 किती आहे 6 b1 3 b2 5 तर डायरेक्ट लिहिलं तरी पण चालतंय आता किती काय येणार आहे तिरकस गुणाकार कसं करतोय पहिल्यांदा हे म्हणजे काय 4 * 5 - 3 * 6 तर काय येणार आहे 20 - 18 याचं काय आलं 2 हे काय आलं d आलं बरोबर का बघा 4 * 5 20 3 * 6 याचा बघा सबस्ट्रॅक्शन होते चिन्ह भिन्न आहे यांचं किती आलं डी बरोबर 2 आता मला काय करायचं आहे डी एक्स आणि खूप महत्त्वाचं आहे 4 मार्कसाठी बोर्डाला येतंय बघा डी एक्स c1 c2 b1 b2 म्हणजे c1 काय आहे आता 4 c2 किती आहे 8 b1 3 b2 किती आहे 5 बघा किती आलं सांगा तुम्हाला काय 4 * 5 - 3 * 8 किती आलं 20 - 24 बरोबर का गुणाकार याचं काय येणार आहे तर -4 हे काय आलंय डी एक्स बरोबर आहे का गुणाकार गुणाकार आपण सगळं व्यवस्थित आला पाहिजे आता काय येणार डी वाय म्हणजे काय
जीवाची किंमत काय बघा एवन ए टू सी वन की टू एवन किती आहे चार ए टू सहा सी वन चार हे आठ बघा एवन ए टू आहे एवन किती आहे चार ए टू किती आहे सहा त्यानंतर सी वन सी टू सी वन किती आहे चार सी टू किती आहे आठ असं एक क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिल्यांदा घे म्हणजे काय येणार फोर इंटू एट मायनस फोर इंटू सिक्स किती येणार अच्छो बत्तीस आणि साईडचो चोवीस बघा किती आहे वीर किती येणार सहा आठ किती किंमत आली डिवाइड बरोबर काय मोठ्या संख्येचं चिन्ह तो प्लस तो मायनस चोवीस लहान आहे म्हणून त्याला ते मायनस दिलेले आहे आता मला काय काढायचं परत एक्स काढायचं एक्स सूत्र काय आहे डी एक्स छेद डी डी एक्स किती आहे डी एक्स किंमत किती आली आपण मायनस फोर तर काय आहे मायनस फोर डी ची किंमत टू आन्सर किती आला आपला मायनस टू डी एक्स ची किंमत आली दोन बघायचं एक किती बिंदू विचार मायनस काय आहे तसं वाय बरोबर काय येणार डी वाय अपॉन डी डी वाय किती आहे एट मदर डी किती आहे टू टू मदर टू टू फोर जा एट वाय बरोबर किती आला फोर या पद्धतीने आपल्याला सोल्युशन खाली लिखता येत आहे सोल्युशन बरोबर मायनस टू फोर कळतंय याप्रमाणे ते आपलं क्रॅमसूनचे गणित आहे बरोबर का आता फक्त हे जे आहे ते निम्मपर्यंत सोडून देणार आहे बाकी जो तुम्ही सर काढायचं फक्त मी इक्वेशन सर तयार करून देणार आहे त्या इक्वेशन मध्ये फरक काय बघा बघा इथं काय आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे फक्त इथं काय आहे एक्स वजा वाय छेद दोन एक छेद दोन असा आहे का पहिला तरी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे आहे तसं घेतलं तरी पण चालतंय फक्त कम्पेरिंग केल्यानंतर तरी ते एक छेद दोन इथे एक छेद दोन असं येतं एक छेद दोन घेतला तर परत काय असं जर सोडू देऊ आपण तर ते काय होतंय कन्फ्युजन होते म्हणतात काय त्याला सरळ पहिल्यांदा सोपं करून घ्यायचं म्हणजे काय मी सायमल्टेनियस इक्वेशन आपण सोडवताना सांगितलं होतं बघा सहावं गणित सांगितलं होतं ह्याच कॉपीला सोडवलं होतं मी ते सहावं गणित होतं एक छेद काय ते तीन आणि एक छेद दोन होतं पहिल्यांदा त्यावेळी नियम सांगितलं होता जे काही छेदाला असते छेदाला जे काय असेल तो पहिल्यांदा छेद घालवायचा घालवायचा म्हणजे काय काय पुसायचा असं नाही पहिल्यांदा काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं तर ह्याला जर मल्टिप्लाय केला तरी दोन जात आहे त्यानंतर स्टँडर्ड इक्वेशन ते जात आहे ते गणित मी निम्ब सोडवणार आहे बाकी तर तुम्ही ते घरी सोडवायचं आहे आता बघा काय इकडचं आहे त्यामुळे इकडचं आहे तसं टू एक्स प्लस थ्री वाय इक्वल टू टू आता इथं काय इक्वेशन नंबर एक टाका इक्वेशन नंबर दोन टाका का कारण की नंबर आता इथं पण टाकलं नाही आपण का इथं का टाकायचं आहे कारण की मल्टिप्लाय करायचं कुणाचं म्हणून इथं काय दिलं मी मल्टीप्लाय बाय इक्वेशन टू टू मी काय राहिलो बघा पुन्हा इथं कसं असतंय जो छेदाला आहे त्या अंकाला पुन्हा म्हणजे तो जातोय तर काय सांगा समजा छेदाला वेगळा असल तर चार आणि दोन असल त्याची संख्याची मोठी असते त्याचा पुन्हा करायचा समान अंदाज काय करणार मल्टीप्लाय बाय इक्वेशन टू 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 तर मल्टीप्लाय काय येणार हे टू एक्स मायनस वाय अपॉन टू इंटू तिन्ही बाजूला आपण मल्टिप्लाय केले इथं मल्टिप्लाय केलं दोन एक्स झालं आता हे वायला वाय जात आहे हे दोन मधून जात आहे राहिलं काय परत दोन एक्स वजा वाय इथं हे गेलं राहिलं काय एक कळतंय का काय केलं मी पहिल्यांदा तुमचं हाफ आहे छेदाला दोन तो घालवलाय तो कशाला घालवलाय मल्टिप्लाय बाय इक्वेशन टू 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 म्हणजे काय इक्वेशन दोनला दोन गुणले दोन गुणल्याला मी दाखवले बघा हे प्रत्येक वेळी दोन दाखवायला पाहिजे असं काय नाही तुम्ही डायरेक्ट तर पण चालतंय आता काय आलं सांगा आता ह्या इक्वेशनची कंपेरिंग करायचं हे डायरेक्ट लिहितो दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर दोन हे पहिले इक्वेशन दुसरं इक्वेशन आता काय करणार इथं कंपेरिंग कंपेरिंग विथ इथं काय ना कंपेरिंग विथ तो पहिला इक्वेशन आहे म्हणजे ए वन एक्स अधिक बी वन वाय बरोबर सी वन काय ना ए टू एक्स अधिक बी टू वाय बरोबर सी टू कंपेरिंग केल्यानंतर व्हॅल्यू आपल्याला याद पाहिजे व्हॅल्यू काय आहे ए वन बरोबर दोन बी वन बरोबर तीन सी वन बरोबर
2 त्यानंतर a2 बरोबर 2 b2 बरोबर -1 बघा परत अभ्यासात इथं काय जिथे काय व्हॅल्यू नसता त्याच्यापुढे काय सर्व किती असतोय 1 असतो ते तो वजा आहे म्हणून इथं काय लिहिलंय तर b2 ची किंमत वजा 1 केली आहे जर प्लस असेल तर नुसता 1 घ्यायचं आता इथं काय c1 बरोबर 1 तर पहिल्यांदा मी फक्त d काढतो बाकी सर्व तुम्ही काढायचं डीची किंमत काय प्रत्येक सूत्र तयार करायचं काय नाही a1 काय 2 b2 किती आहे 2 ही माहित पाहिजे a1 a2 त्यासाठी हे माहित पाहिजे आता a1 a2 झालं त्यानंतर b1 किती आहे 3 b2 किती आहे -1 बघा त्या दोघांचा गुणाकार किती येणार 2 गुणिले -1 त्या दोघांच्या मध्ये वजा आणि आता हा गुणाकार करायचा वजा करायचा म्हणजे काय येणार 2 × 3 किती झाला हे -2 आणि किती येणार 3 × 6 म्हणजे वजा आहे तसं आणि यांचं किती झालं आपलं -1 जिंची किंमत किती झाली -8 जमल का त्याप्रमाणे आपल्याला ते जमायला पाहिजे बघा परत एकदा काय सांगितले 3.1 म्हणजे होमवर्क दिलेला आहे काय ते असं एक चौदसर गणित आहे की सहावं गणित आहे त्यानंतर 3, 4, 5 हे होमवर्क आहे जमल तुम्हाला काय अडचण येणार नाही जरी अडचण आली तर तुम्ही विचारू शकताय ओके धन्यवाद